सामन्यामध्ये जिंकला होता आणि रोहा संघामध्ये अप्रतिम गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्हीही आघाड्यांवरती उजवा ठरलेला सामनावीराचा मानकरी ठरला होता सलमान सिद्दीक। मी सलमान याला विनंती करतोय की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे आणि त्याचप्रमाणे दोन्हीही फलंदाजांना विनंती आहे, फलंदाज गेलेले आहेत। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत आणि शैलेश महाळिक आणि त्याचप्रमाणे आणि आत्ताच जो सामना संपला होता या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय जितेश राऊत। जितेश राऊत यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे। वेल डन जितेश। त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक रुपेश शेळके आणि मी स्वतः यासीन मर्चंट, माझ्या समवेत नरेंद्र भोईर आणि त्याचप्रमाणे वेदांत कंटक। आणि ही संपूर्ण स्पर्धेचं जे प्रक्षेपण आहे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहात ड्रीम्स क्रिकेट आणि त्यांचे सर्व टेक्निशियन्स सीईओ कौस्तुभ पाटील आणि आमचे कॅमेरामन परेश पालकर यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। आता मात्र दुपारची प्रहर सूर्य आपण पाहतोय अगदी डोक्यावरती आलेला आहे आणि मैदानामध्ये खूप प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी थोडंसं इथे नमीचं वातावरण होतं, थोडीशी हवा होती, थोडंसं थंड वातावरण होतं, परंतु आता मात्र अगदी खणखणी तसं ऊन इथे पडलेलं आहे। तो चलिए दोस्तों मॅच इज ऑन। पहिला ओव्हर लेके आए है मंथन डाकी। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है शुभम जाधव, नौ स्ट्राइक एंड पर आदिल गजगे। चार ओवर का ये मुकाबला। पहली गेंद आओ देखा ना ताओ अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से उस गेंद को खेल दिया काउ कॉर्नर की दिशा में डीप मिड विकेट में। मनीष मोकल ने जद्दोजहद जरूर की, बहुत ही पुरजोर कोशिश की, मगर उस गेंद को फील्ड करने में नाकाम रहे, गेंद सीमा रेखा के बाहर। चार रन। ये पहला चौका शुभम के बल्ले से सुपर सिलेक्टर मांगाओ के लिए। मंथन डाकी ने दो तीन सालों में अपनी पहचान बनाई है, फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे के साथ हमेशा खेलते हैं। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद यॉर्क करने का प्रयास किया था। और ये पहली बिंदी गेंद। शुभम जाधव के सामने बिंदी गेंद करना इतना आसान नहीं है, मगर ये क्वालिटी गेंदबाज है। मंथन डाकी ने अलीबाग प्रीमियर लीग का जो पहला पर्व हुआ था लास्ट ईयर वहां पे खासा प्रभावित किया था अपने गेंदबाजी के रूप में, सभी को आश्चर्यचकित किया था और अपनी खुद की पहचान बनाई थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी और तब से लेके आज तक वो हमेशा अपने टीम के लिए बहुत ही बढ़िया पहला ओवर करते हैं। 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाजी करते हैं, मगर इसमें तब अपने घुटने के बल जाकर ओवर पिच गेंद का पूरा फायदा उठाया, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये लंबा छक्का। चार गेंदों में कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं तो कभी गेंदबाज बल्लेबाजों की बोलती बंद कर रहे हैं। पहली गेंद पर चौके से शुरुआत की और वीरेंद्र सहवाग की याद दिलाई, क्योंकि 2011 के वर्ल्ड कप में विश्व चषक में तकरीबन हर मैच में वीरेंद्र सहवाग ने जो पहला मैच हुआ था बांग्लादेश के खिलाफ उस मैच से उन्होंने शुरुआत की थी और लगातार पहली गेंद पर चौके के साथ अपना खाता खोला था। यहाँ पे भी यही होता हुआ दिखाई दिया, मगर उसके बाद अच्छा कमबैक किया था मंथन ने, मगर चौथी गेंद ओवर पिच करने की गलती कर गए और शुभम जाधव ऐसे गेंद को नहीं बख्शते। शुभम जाधव के सामने गेंदबाजी करना सही मायनों में चैलेंज। जी हां, हवा में गेंद और ये कैच लपकने का मौका हो सकता है। ओहो, ये टर्निंग पॉइंट देखिए, अब मैच के बाद आप देखोगे यही टर्निंग पॉइंट होगा। शुभम जाधव जैसे बल्लेबाज को जीवन दान, किसी भी हालत में ये कैच लपकना बहुत ही जरूरी था।
ऐसे हाफ चांसेस आपको बार बार नहीं आएंगे। इस हाफ चांसेस को फुल चांस में कन्वर्ट करने की जरूरत थी। हालांकि आपने आपको जोक दिया था, डाइव लगाई थी, पुरजोर कोशिश की थी, मगर नाकाम रहे। और तकदीर का साथ में कहूंगा, इसी को तकदीर कहते हैं और क्या कह सकते हैं, क्योंकि शुभम यादव जैसे बल्लेबाज को जीवन दान यानी अपने पैरों के ऊपर ही कुराड़ी मारने जैसा होगा। मगर मैं तारीफ करना चाहूंगा मंथन की। मंथन ने जरूर यहाँ पे एक सुनहरा मौका क्रिएट किया था। जी हाँ, आदिल गजगे टेक्निकल बल्लेबाज, मगर रनिंग बिटवीन द विकेट में थोड़े से कमजोर पड़ेंगे। और जैसे ही खेला रन लेना चाहते थे बल्लेबाज, हालांकि आदिल तैयार नहीं थे और इसी वजह से अपना कीमती विकेट आदिल गजगे को यहां पे खोना पड़ा। पहला झटका। धन्यवाद डीजे मास्टर। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। मंथन डाकी का ये मिला जुला ओवर, एक चौका एक छक्का और रनआउट के रूप में, रनआउट के रूप में आदिल गजगे का ये कीमती विकेट। आदिल गजगे बहुत ही टेक्निकल और बहुत ही क्लासिक बल्लेबाज है। एक एक रन, दो दो रन और बहुत ही खूबसूरती के साथ गैप को ढूंढ निकालना, चौके निकालना, इसमें माहिर खिलाड़ी है और हमेशा सलामी बल्लेबाज के रूप में खेला करते हैं सुपर सिलेक्टर मानगांव की जानिब से, मगर आज थोड़े से नाकाम रहे। इस बीच आदिल आउट होने के बाद नए बल्लेबाज मोहसिन नदाफ अंपायर से गार्ड लेते हुए दिखाई दे रहे हैं। चार ओवर का मुकाबला होने की वजह से 30 गज का दायरा यहां से हट चुका है। डीप एक्स्ट्रा कवर, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन और डीप स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। मनीष मोकल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। मनीष मोकल ने इस साल RPL अर्थात रायगढ़ प्रीमियर लीग में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। अक्सर गेंदबाजी अच्छी करते हैं, आज उनके सामने भी बहुत बड़ी चुनौती होगी क्योंकि मोहसिन नदाफ ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी लास्ट मैच में। पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर भटके और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 का आंकड़ा और 12 तारीख जिन जिन लोगों की जन्मदिन है वो लोग थोड़े से कुछ हटके अपनी जिंदगी में कर गए हैं। फॉर एग्जाम्पल मैं बताना चाहूँगा, शरद चंद्र जी पवार भी 12 तारीख को जन्म हुआ था। उसी के साथ रजनीकांत जो हालांकि कंडक्टर थे उसके बाद में सुपरस्टार बन गए टॉलीवुड के, उनका भी जन्मदिन 12 तारीख को। युवराज सिंह का भी जन्मदिन 12 तारीख को, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इसी के साथ मनीष ने एक अच्छा कमबैक किया है। पहली गेंद वाइड करने के बाद ऑप्शन के बाहर ललचाने की कोशिश मोहसिन को। जी हाँ, मगर मोहसिन बैक फुट पर पुल करने के लिए महारत हासिल कर चुके हैं। जैसे ही थोड़ी सी गेंद शॉर्ट ऑफ लेंथ दिखी बैक फुट पर गए, तैयार थे मानो, और क्या कमाल का प्रहार किया। अपने ताकत का सही इस्तेमाल यहां पे दिखाई दिया। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 18 रन, 18 फॉलोस अप 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। अगली गेंद मनीष की। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश कर रहे थे, फुटवर्क का इस्तेमाल नहीं है। खड़े खड़े जोरदार प्रहार तो किया था मगर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ मुड़ी, लेग कटर ये गेंद, और इसी वजह से फिर से एक बार बिंदी गेंद यहां पे नजर आ रही है। बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ, 5 फील्डर ऑफ साइड की दिशा में।
उल्टे हाथ से खेला, जब घी सीधे उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है। यहां पे यही किया मोहसिन ने, क्या कमाल का ये स्ट्रोक था, उल्टा पुल्टा गेंद बैकवर्ड स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। 2 गेंदे बिंदी 2 छक्के, देखिए ये क्या कश्मकश भरा हुआ मुकाबला है मनीष और मोहसिन के बीच। कभी मोहसिन हावी हो रहे हैं, गेंदबाजों के पर खच्चे उड़ा रहे हैं, तो कभी ये बल्लेबाजों की बोलती बंद कर रहे हैं मनीष। बहुत ही अच्छा बैटल, बहुत ही अच्छा क्रिकेट के इस मैदान में द्वंद्व और ये लड़ाई, ये युद्ध यहाँ पे नजर आ रहा है। मनीष फिर से एक बार, जी हाँ ये तो लाजवाब स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था, शानदार कवर ड्राइव। मगर इतना अच्छा कवर ड्राइव होने के बावजूद मंथन डाकी की बहुत ही बढ़िया फील्डिंग, तकरीबन लॉन्ग ऑफ की दिशा से एक लंबी दौड़ लगाई, वाइडिश लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में उस गेंद को फील्ड किया और इसी बीच 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। टॉस जीता था हालांकि हसीवरा टीम ने, फ्रेंड्स ग्रुप हसीवरा, और फील्डिंग करने का हमेशा की तरह निर्णय लिया था। जी हाँ बैकफुट पर फिर से एक बार तैयार थे, मगर शायद पहले ही खेल गए, मिस टाइम कर गए, वरना ये गेंद हवाई सफर करती तो शायद बाहर निकल गई थी। मगर ये कलात्मक गेंदबाजी भी हो सकती है मनीष की, क्योंकि गेंद में उनके घुमाव है, उनकी गेंदबाजी में कट है, गेंद टप्पा खाने के बाद मुड़ती है और इसी वजह से गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी। गेंद मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया था। पहले ओवर में मंथन डाकी ने 11 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में मनीष मोकल आए, थोड़े से महंगे थोड़े से खर्चीले साबित हुए, उन्होंने 15 रन खर्च किए। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 26 रन यानी 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे है, जो कि एक अच्छा स्कोर कहा जाएगा। मगर हसीवरा टीम के सामने जब आप खेल रहे हो तो एक मजबूत स्थिति, एक शानदार रनों की संख्या का आंकड़ा स्कोर कार्ड पर लगाना होगा। मुझे लगता है कम से कम 55 या 60 रन अगर लगाएंगे तो यह मैच बहुत ही कांटे का हो सकता है, रोमांचकारी हो सकता है, रोमहर्षक हो सकता है, क्योंकि हसीवरा टीम में भी एक से बढ़ के एक बल्लेबाज है, पिंटिया है, उसी के साथ प्रसाद पाटिल, पिंटिया पाटिल, सचिन मात्रे, मनीष मोकल, ऐसे बहुत सारे बल्लेबाज है जो आसानी के साथ इस रनों को चेस कर सकते हैं। इस बीच हम देख सकते हैं सचिन मात्रे अपना निजी पहला और टीम की तरफ से 3रा ओवर लेके आए हैं। 4 ओवर का यह मुकाबला, अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं और YouTube के जरिए से जो भी क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, फुल टॉस गेंद ये बिल्कुल नहीं कर सकते, बिल्कुल नहीं, ये अलाव ही नहीं है। और सामने कौन है, शुभम जाधव, बहुत बड़ी गलती और गलती का खामियाजा, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 32 पर। सचिन बायहां से ओवर द विकेट, जी हाँ यार करने का प्रयास, उसे खोद कर निकाला, हेलीकॉप्टर बनाकर खेला। महेंद्र सिंह धोनी की याद हालांकि यहाँ पे ताजा होती हुई, महेंद्र सिंह धोनी ने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इस तरह के शॉट खेल कर नया एक ईजाद किया था। मगर हालांकि उनको ये शॉट उन्होंने कहाँ से ढूंढा, तो मैं आपको बताना चाहता हूँ कि उनके दोस्त ने उनको ये शॉट सिखाया था। हालांकि वो दोस्त अंतर्राष्ट्रीय मैच नहीं खेल पाए, मगर वो हमेशा खेला करते थे और धोनी हमेशा देखा करते थे, तो उनके पास जा जाकर उस स्ट्रोक के ऊपर महारत हासिल की महेंद्र सिंह धोनी ने, और वो खेलते गए और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में जब उन्होंने पहली मरतबा ये शॉट खेला तो उसे हेलीकॉप्टर की तरह वो बल्ला घूमा, इसी वजह से हेलीकॉप्टर नाम उसका नामकरण हो गया। और अब यहाँ पे उसी तरह के शॉट क्रिकेट में भी, टेनिस क्रिकेट में खेले जाते हैं। रनों की संख्या 34 रन,
आहा खंबा उखाड़ दिया, गिल्लिया बिखेर दी, मोहसिन नदाफ बैक टू द पवेलियन। धन्यवाद डीजे मास्टर। सचिन की ये गेंद देखिए, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ जरूर थी मगर गुड लेंथ स्पॉट पर खाने के बाद थोड़ी सी नीची रही, थोड़ी सी घूमती हुई बाहर की तरफ निकली, जो एक बाएं हाथ के गेंदबाज को एक नेचुरल स्विंग मिलता है या एक कट मिलता है, वो कट यहाँ पे मिला और उसी में फंस गए मोहसिन। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं था, बल्ला उनका ऊपर से घूम गया और गेंद नीचे से गिल्लियों को बिखेरती हुई चली गई। हमने हालांकि एक खिलाड़ी है, उनका नाम मैं अगर बताऊंगा तो आप पहचान नहीं पाओगे, रुद्र प्रताप सिंह। कौन ऐसे खिलाड़ी थे? जी हाँ, आरपी सिंह। तो आरपी सिंह बहुत ही अच्छी गेंदबाजी करते थे, इसी तरह की गेंदबाजी करते थे, क्योंकि 2007 के वर्ल्ड कप में वो हीरो थे, कमाल की गेंदबाजी की थी, फाइनल में उन्होंने 3 विकेट लिए थे और इसी तरह के उनकी गेंद कभी नीचे रहती थी, कभी कट होकर बाहर की तरफ निकल जाती थी, पूरी तरीके से परेशान किया था। और उसके बाद थोड़ा सा वो फेल हो गए उसके बाद। हाँ, ये देखिए वही लाइन, वाह क्या लाइन पकड़ी है सचिन ने। पहले जो मंथन थोड़े से महंगे, मनीष उसके बाद और ज़्यादा महंगे, मगर सचिन ने ये गलती नहीं की। पहली गेंद पर गलती जरूर की, लेग स्टंप पर फुल टॉस दिया मगर उसके बाद क्या कमबैक किया है देखिए, एक रन उसके बाद एक विकेट उसके बाद ये डॉट, यानी 3 गेंद बेहतरीन। जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर खेल दिया है जोरदार प्रहार और ये पुरजोर कोशिश की थी, टॉस बॉक्स हमारे बीच आया, शायद ये 6 रन, बहुत ही शानदार छक्का। धन्यवाद डीजे। देखिए इनका नाम है आदेश सोनार, ये सोनार है, ये हथौड़ा नहीं चलाते, बहुत ही कलात्मक बल्लेबाजी करते हैं, बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते हैं। जी हाँ, इस मरतबा सचिन ने फिर से एक बार कमबैक किया हुआ, इसे कहते हैं बैटल, इसे कहते हैं वापसी और अपने आप पर भरोसा। थोड़ा सा अपने आप से नाराज है सचिन। सचिन जब भी गेंदबाजी करते हैं, जब भी बल्लेबाजी करते हैं, पूरी ताकत झोंकते हैं, अपने आप को पूरी तरीके से अपने टीम के लिए लगा देते हैं, ये हमेशा उनके चेहरे से, उनके बॉडी लैंग्वेज से नजर आता है। इस ओवर में भी दिखाई दिया, वो जानते थे कि पहले 2 ओवर बहुत ही खराब हो चुके हैं, बहुत सारे रन लुट चुके हैं, अब इस ओवर में कमबैक करना होगा। 2 गलतियां उनसे हुई और इसी वजह से सचिन ने खर्च किए हैं 14 रन, कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज परेश गावन, लास्ट मैच का मैन ऑफ द मैच, क्योंकि अंतिम ओवर जिन्होंने डाला था और 3 बल्लेबाजों को चलता किया था, अंतिम ओवर बहुत ही बढ़िया था और इसी वजह से उनकी टीम को जीतने के लिए आसानी हुई और इसी वजह से मैन ऑफ द मैच के हकदार भी बने थे। वही परेश गावन अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं, मगर उनके सामने अब यहां पे बहुत बड़ी चुनौती। फुल टॉस नहीं कर सकते मगर बाल बाल बच गए, परेश तकदीर वाले रहे, 1 रन तो मुकम्मल कर लिया, 2रा रन लेना चाहते हैं, 2रे रन के लिए कोई मौका नहीं, आदेश ने सैक्रिफाइस किया अपने विकेट का, जिस तरीके से विकेट का सैक्रिफाइस किया था ऋषभ पंत ने हार्दिक पांड्या के लिए, हमने देखा था सेमीफाइनल में 2022 के T20 वर्ल्ड कप में, उस तरह से यहां पे कुछ नजारा हमें दिखाई दिया डीजे। धन्यवाद डीजे। देखिए आदेश सोनार बाहर आ रहे हैं, एक सोनार बाहर जा रहे हैं और सुतार अंदर आ रहे हैं और वो सामने जो है वो लोहार खड़ा है, बड़े बड़े हथौड़े लगाता है वो, उसे लोहार का नामकरण मैंने ही किया है। मगर कुछ भी हो, परेश बहुत ही लकी साबित हुए, फुल टॉस गेंद थी और वहाँ पे
छह रन मिल सकते थे, वहां पे एक रन मिला और आदेश सोनार जैसे बल्लेबाज की विकेट रनआउट के रूप में मिली। ओहो, जोरदार प्रहार तो किया है दो खिलाड़ियों के बीच में से, वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, चार रन। धन्यवाद डीजे। दो छक्के और दो चौकों के सहायता से अपने पारी को सजा रहे हैं, सवर रहे हैं। शुभम जाधव की यही पहचान है, बहुत ही अच्छे इंसान है, बहुत ही ह्यूमन बीइंग जिसे हम कहते हैं, बहुत ही दिलदार किस्म के इंसान है। मगर बल्लेबाजी करते हुए देखिए किस तरह से तोड़फोड़ बल्लेबाजी करते हैं। ये लीजिए, वाह, ये है ताकत और ये है कलात्मक और ये है रचनात्मक स्ट्रोक। गेंद फिर से एक बार, छह रन। धन्यवाद डीजे। मैंने कहा रचनात्मक क्योंकि देखिए ये गेंद इतनी बुरी नहीं थी, हालांकि गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती, मगर इस बल्लेबाज में उतनी ताकत है। ये बल्लेबाज हाफ शॉट भी जब खेलते हैं तब भी वो सीमा रेखा के बाहर जाता है, इसीलिए तो उसे मैंने लोहार का नाम दिया है। अगली गेंद फिर से एक बार परेश की, जी हाँ इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद उसने पिक किया था, मगर उस गेंद को भी खेलने में कामयाब रहे शुभम जाधव के बल्ले से, और एक दनदनाता हुआ चौका। धन्यवाद डीजे। 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लास्ट मैच के हीरो परेश हालांकि पुरजोर कोशिश कर रहे हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की, मगर मैंने पहले ही कहा था कि शुभम जाधव के सामने उनके पास बड़ी चुनौती होगी, और इसी तरह से यहां पे हो रहा है नजारा दिखाई देता हुआ। फिर से एक बार बैकफुट पर जाकर उस गेंद को खेला था काउ कॉर्नर की दिशा में, मनीष मोकल वहां पे तैनात, और रन लेना मुनासिब नहीं समझा क्योंकि स्ट्राइक हमने हाथों में रखना चाहते हैं, ज्यादा से ज्यादा रन और बड़े से बड़े स्ट्रोक यहां पर लगाने की कोशिश करेंगे। हालांकि इस ओवर में दो चौके, एक छक्का, एक बिंदी गेंद और पहली गेंद पर एक रन मुकम्मल कर लिया था, कुल मिला के 15 रन आ चुके हैं, मगर अभी अंतिम ओवर है। फुल टॉस गेंद, मगर उस गेंद को खींच कर खेला था ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को, और इसी वजह से उसे एलिवेशन नहीं दे पाए। लॉन्ग ऑन की दिशा में मंथन डाकी जाल बुन कर खड़े थे, बहुत ही बढ़िया कैच, अच्छी सोच के साथ गेंदबाजी वहां पे परेश की, और इसी वजह से अंतिम गेंद के ऊपर शुभम को अपना कीमती विकेट खोना पड़ा। चार ओवर की समाप्ति हो चुकी है, रनों की संख्या 55, जीतने के लिए 56 रनों की जरूरत। धन्यवाद डीजे। शुभम जाधव यांनी आपण पाहतोय 34 धावा आपल्या संघासाठी जोडल्या, 34 धावांचा रतीब इथे ओतलाय, 3 षटकार आणि 3 चौकारांशी त्यांनी आपली ही खेळी सजवलेली आहे। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तो सामनावीराचा मानकरी ठरला होता, त्यावेळेस त्यांनी एक मेडन षटक टाकलं होतं, निर्धाव षटक टाकलं होतं आणि 25 धावांची खेळी साकारली होती। आपण पाहतोय एकूण जवळजवळ 59 धावा दोन सामन्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत जोडलेले आहेत, तर जिंकण्यासाठी आता 56 धावांची गरज, 24 चेंडू आणि 56 धावा या कशा बनणार, काय होणार किंवा काय बिघडणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक वेदांत कंटक आणि नरेंद्र भोईर। देखिए प्रसाद जो कि सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए हमेशा आते हैं, फ्रेंड्स ग्रुप हशिवरे की जानिब से
आज उनको एक अच्छी पारी खेलनी होगी, अपने टीम के लिए एक मजबूत स्थिति में लाने के लिए उनका विकेट पर रहना बहुत ही ज़रूरी है, क्योंकि सुपर सिलेक्टर मानगांव का स्ट्रांग पॉइंट अर्थात उनकी बल्लेबाजी है। अगर यहाँ पे रन बनाने हैं, रन चेस करने हैं, तो किसी एक गेंदबाज को, मैं तो कहूँगा किसी दो गेंदबाज को यहाँ पे टारगेट करना होगा। साथी बल्लेबाज देखिए, सलामी बल्लेबाज के रूप में पिंटिया पाटिल और प्रसाद पाटिल, ये बहुत ही मशहूर जोड़ी है फ्रेंड्स ग्रुप हशिवरे की, जिस तरह से रोहित शर्मा, शिखर धवन और उसी के साथ सौरभ गांगुली और सचिन रमेश तेंदुलकर, इनकी जोड़ी हमेशा हमने देखी। और अब हाल ही में रोहित शर्मा और केएल राहुल, इन्होंने भी अपनी जोड़ी को मशहूर किया है। उस तरह से टेनिस क्रिकेट में बहुत ही लंबे अरसे के साथ एक दूसरे के साथ वक्त बिताना हमेशा कहा जाता है कि ज़रूरी है। इन दोनों भी बल्लेबाजों ने वक्त बिताया है, एक दूसरे की बॉडी लैंग्वेज को वो जानते हैं, एक दूसरे की इशारे, एक दूसरे की नज़रें वो ज़रूर जानते हैं, और इसी वजह से ये दोनों भी बल्लेबाज जब तक मैदान में रहेंगे, ये मैच फ्रेंड्स ग्रुप हशिवरा के पक्ष में होगा, ऐसा मैं ज़रूर कह सकता हूँ जिम्मेदारी के साथ, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों में वो बहुत ही कुशलता है, ताकत है और हुनर भी है कि यहाँ से ये जो टारगेट है 14 रन के औसत से रन बनाने हैं वो आसानी के साथ बना सकते हैं, क्योंकि हर ओवर में दो बड़े स्ट्रोक की ज़रूरत है, दरकार है। एक चौका या दो छक्के या दो चौके आते हैं तो ये मैच जीता जा सकता है, और ये बल्लेबाज बखूबी जानते हैं। अब यहाँ पे देखिए, गेंद को टटोल रहे हैं, गेंद को सिलेक्ट कर रहे हैं, ये भी बहुत ही अहम भूमिका होती है, क्योंकि गेंद अगर अच्छी होगी, बल्ले पर आएगी और सीमा रेखा के बाहर जाएंगी वही गेंद जो अच्छी होगी, और इसी वजह से उसका चुनाव करना बहुत ही बेहद ज़रूरी होता है। पहले ओवर के लिए हमेशा की तरह शुभम यादव आए हैं, इस बीच वेदांत कंटक आए हैं, वेलकम वेदांत। इसके बाद आप माइक्रोफोन पर आवाज़ सुनोगे वेदांत कंटक का। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। सामना सुरू करायचा आहे, जिंकण्यासाठी 56 धावांची गरज। शुभम जाधव मागच्या सामन्यातील हिरो माणगाव संघासाठी ठरला होता। पहिलाच चेंडू ज्यानं मागच्या सामन्यात पहिलं षटक निर्धाव फेकलं, त्या शुभम जाधवचा पहिला चेंडू फेकलाय लॉंग ऑन सीमा रेषा पार, डी ए। धन्यवाद डीजे। प्रसाद ऑन स्ट्राइक। मागच्या सामन्यात गोलंदाज होता आकाश तवसाळकर, पहिला चेंडू सेम डिरेक्शन मध्ये षटकार ठोकला, आणि आत्ताच्या सामन्यात गोलंदाज आहे शुभम जाधव। दुसरा चेंडू द्या आणि त्याला देखील या ठिकाणी षटकार आलाय। निश्चितच लंच ब्रेक नंतर कुठेतरी पुन्हा एकदा समालोचनासाठी तुम्हाला जोडतोय। यासीन सरांचा यापूर्वी तुम्ही आवाज ऐकलात, अप्रतिम असं समालोचन ऐकलत, निश्चितच प्रत्येक खेळाडूची माहिती, प्रत्येक खेळाडूचा बॅक, प्रत्येक खेळाडूचा पास्ट आणि त्याचे रेकॉर्ड्स डोक्यात ठेवणं मित्रांनो सोपी गोष्ट नसते। कोणत्या खेळाडूने कोणत्या मैदानावर किती धावा केल्या आणि त्या मैदानावर त्याने कशा प्रकारचा सामना समोरच्या संघाचा केला, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि प्रत्येक गोष्टीची माहिती असलेली व्यक्तिमत्व म्हणजेच यासीन सर। निश्चितच त्यांचं समालोचन आपण ऐकलत, परंतु या ठिकाणी मात्र प्रसादने आपला रेकॉर्ड या ठिकाणी स्पष्ट केला। सलगच्या दोन सामन्यात षटकार मारून खातं उघडलंय। निश्चितच मित्रांनो, षटकार मारून खातं म्हणजे जर पाहिलं तर मोमेंटम आपल्याकडे आहे। पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर धावून पूर्ण। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे इंटरेस्ट दाखवला नाही, तो म्हणजेच दोन्ही फलंदाजांनी। या चेंडूवर एक धाव आली, एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या झाली 7। नक्कीच काटे की टक्कर होणार, अतितडीचा सामना होणार। शुभम जाधव नावाजलेला गोलंदाज आहे, परंतु तरी देखील समोरचा संघ देखील त्याच क्वालिटीचा संघ आहे। यावेळी मात्र यू मिस आय हिट, मिडल स्टम या ठिकाणी हिट केला आहे, आणि इथे मात्र पिंट्या
कोणत्याही प्रकारची धाव न करता बाद होऊन तंबूत परततोय डीजे। धन्यवाद डीजे। नवीन आलेला फलंदाज सूरज पाटील, निश्चितच मित्रांनो जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतरचा चेंडू देखील अप्रतिम होता, त्याच्यावर एकच धाव आली, परंतु नंतरच्या चेंडूवर मात्र शुभम जाधवनं दाखवून दिलं की उगाच मला आयकॉन म्हणत नाही, कारण मी देखील एक चांगला खेळाडू आहे, माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे, माझ्याकडे देखील कंट्रोल आहे, माझ्याकडे देखील पेस आहे, माझ्याकडे देखील लाईन आहे आणि माझ्याकडे देखील लेंथ आहे आणि त्यावर मी माझ्या परीनं गोलंदाजी करणार आणि निश्चितच त्यात यशस्वी होणार। पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूमधला वेग काढून घेतला, चेंडूला इनसाईड आउट खेळून काढलंय, चेंडू गेला डीप कव्हर रिजनच्या दिशेने, चेंडू जाईल चार धावांसाठी खणखणीत चौकार, चौकाराच्या साह्यानं धाव फलकावर धावा लागली 11। डीजे मास्टर धन्यवाद डीजे। धावसंख्या झाली 11, चेंडू झाले 4, अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे। जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असताना अशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे। पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका, यावेळी कव्हर रिजनला पुन्हा एकदा टार्गेट केलंय, चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी खणखणीत चौकार डीजे। धन्यवाद डीजे। ज्या शुभम जाधवनं मागच्या सामन्यात मेडन षटक टाकलं होतं त्याला मात्र पहिल्या षटकात 15 आणि 4 19 धावा पडतायत डीजे। धन्यवाद डीजे। शुभम जाधव, मित्रांनो हे नाव लक्षात ठेवा, एक मोठं नाव आहे। 2 जाधव रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, अलिबागचा पंकज जाधव आणि माणगावचा शुभम जाधव, ज्यानं क्रिकेट विश्वाला भरपूर काही दिलं त्याच शुभम जाधववर मात्र या ठिकाणी आक्रमण केलं आणि सूरज पाटीलनं सलग 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकलेत शुभम जाधव सारख्या आयकॉनिक गोलंदाजाला। एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी वाजवायची आहेत मित्रांनो। अप्रतिम खेळ या ठिकाणी साकारलेली आहे सूरजनं, नक्कीच मोमेंटम आपल्याकडे खेचून आणलंय। 19 धावा धावफलकावर आहेत, जर पाहिलं तर 56 धावांची गरज जिंकण्यासाठी असताना निश्चितपणे जर पहिल्या षटकात 19 धावा लागत असतील तर नक्कीच मोमेंटम आपल्याकडे आहे आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूंवर निश्चितपणे 37 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर सूरज टेंबे आहे, 18 चेंडू 37 धावा म्हणजे 12 आसपासचा रन रेट आहे। निश्चितच सूरजकडे देखील क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, परंतु प्रसाद देखील त्याच क्वालिटीचा खेळाडू आहे मित्रांनो। पुढचा चेंडू, यावेळी पहिलाच चेंडू पंच पुरुषोत्तम भगत सांगतायत इट्स अनफेअर डिलिव्हरी, ICC नियम क्रमांक 21 अवलंब होतोय, चेंडूला ओव्हरस्टेप केलं जातंय, चेंडू नो पडतोय। मित्रांनो निश्चितच नो चेंडूचा फायदा या ठिकाणी होतोय, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला। धावसंख्या झाली 20 आणि आता मात्र हा चेंडू असेल फ्री हिट। फ्री हिट चेंडू म्हटलं की त्याला फ्रीली आपण हिट करू शकतो आणि इथे मात्र फ्री हिटचा पुरेपूर फायदा, चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा रेषापार डीजे। धन्यवाद डीजे। प्रसादने मात्र या ठिकाणी अप्रतिम कामगिरी केलेली आहे। पहिला चेंडू नो, त्याच्यानंतर षटकार, धावसंख्या झाली 26। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पूर्ण एकदा सूरज सज्ज। ओहो, यावेळी चांगला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये केलं गोलंदाज सूरजनं।
आणि या क्षेत्ररक्षणामुळे जर विचार केला तर धावसंख्या 26 वर स्थिरावलेली आहे. निश्चितच विचार करायचा झाला तर जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि त्यामुळे जर विचार करायचा झाला तर हा देखील एक निर्धाव चेंडू येतोय. म्हणजेच एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा परिस्थितीत या ठिकाणी क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतोय तो, म्हणजेच गोलंदाज आणि फलंदाज. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना दिसतोय. उरलेले या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच रिजनला हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही टाइम करता आला नाही, परंतु चेंडूला मात्र कार्पेटच्या सहाय्याने ढकलून दिलं. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागल्या. 27 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. निश्चितच माणगाव संघाचे जे खेळाडू आहेत ते एवढ्या लांबून आलेले आहेत. पहिल्या सामन्यात विचार करायचा झाला तर बलाढ्य नवखार संघासमोर आपला खेळ देखील त्यांनी दाखवलेला आहे. पण या ठिकाणी या परिस्थितीत इथे स्वतःला सिद्ध करण्याची गरज असताना निश्चितच त्याच्या प्रयत्नात थोडाफार का होईना सूरज यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवर तब्बल 7 धावा खर्च करून देखील संपूर्ण षटकात 1 चेंडू बाकी असताना फक्त 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकच धाव बाकीच्या 4 चेंडूंवर आलेली आहे. अंतिम चेंडू ज्या सूरज पाटीलनं शुभम जाधवसारख्या आयकॉनिक गोलंदाजाला सलग 3 चौकार ठोकले होते तोच सूरज पाटील ऑन स्ट्राईक. 1 चेंडू निर्धाव आलाय. परंतु निश्चितच जरी एखादा चेंडू निर्धाव गेला तरी मी जोपर्यंत क्रीजवर उभा आहे तोपर्यंत सामना माझ्या संघाच्या हातात आहे याच माइंडसेटनं या ठिकाणी खेळतोय तो, म्हणजेच सूरज पाटील. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाजी मार्कवर सूरज, सामना करेल सूरज. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू निश्चितच शुभमच्या दिशेने आलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 28 वर. मित्रांनो बॅलेन्स 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 असतो तो काय असतो तर हशिवरे संघाकडून समजलं पाहिजे बॅलेन्स काय असतो. कारण 12 चेंडू 28 धावा झाल्यात आणि 12 चेंडू 28 धावांची गरज आहे ती म्हणजेच हशिवरे संघाला. तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच जितेंद्र 11 रोहा विपक्ष अभिषेक 11 कोपरखैरणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोहा विपक्ष कोपरखैरणे. त्याचबरोबर सलमान सिद्दीक, मागच्या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी होतात, लाईटचा व्यत्यय होता म्हणून ते आम्ही थांबवलं होतं. त्यानंतर पुकार करण्यात आला तर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील घेऊन जायचं आहे सलमान सिद्दीक. बारा चेंडू 28 धावांची गरज, प्रतिषटक 14 धावांची गरज. निश्चितपणे सामना अजून 50-50 आहे कारण सूरज पाटील आणि प्रसाद ही जोडी अजून मैदानावर आहे. आणि असं असताना गोलंदाजी मार्कवर आता मात्र कोणता गोलंदाज येणार यात विचार विनिमय सुरू आहे. गोलंदाज आहे ऋषभ भोनकर. पहिल्या 2 षटकांची परिस्थिती जर पाहिली तरी देखील आपण बॅलेन्स म्हणू शकत नाही कारण त्यातलं 1 षटक पॉवर प्लेचं होतं. त्यामुळं 12 चेंडू 28 धावा करणं हे पहिल्यापेक्षा थोडं कठीण असेल पण शक्य केलं किंवा ठरवलं तर काहीच कठीण नसतं. मित्रांनो तुमचा स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं आणि तोच स्वतःवर विश्वास घेऊन उतरला होता भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळण्यासाठी 23 ऑक्टोबर रोजी विराट कोहली. आणि ज्यानं 18 चेंडू आणि 48 धावांची गरज असताना आणि विनिंग प्रिडिक्शन पाकिस्तान 85 आणि भारत 15 असताना तो सामना पाकिस्तानच्या तोंडातून खेचून आणला होता. तर निश्चितच अशक्य असं काहीच नसतं. पहिलाच चेंडू यावेळी मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा आदळलेला चेंडू, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. सूरज पाटील की पिंट्या, सूरज पाटीलच्या बॅटमधून येतो एक खणखणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे.
सूरज पाटील बैट मधून अप्रतिम फटका। तीन ही षटकांची सुरुवात ही पहिल्या चेंडूवर षटकारापासून झाली। दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूला नो दिला, पण पहिला चेंडू पुन्हा जो फेकला गेला त्याच्यावर षटकार आला। म्हणजे सलग तीन षटकं आणि तीनही षटकांमध्ये पहिल्या चेंडूवर आला षटकार। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका, इथे मात्र फलंदाज बाद। पुन्हा एकदा संधी डीजे। धन्यवाद डीजे। आलेले आहेत का दोन्ही कॅप्टन? रोहा संघ सलमान आपला कर्णधार पाठवायचा आहे। रोहा संघ आलेला आहे का? नक्कीच नक्कीच आलेला आहे। धन्यवाद। नवीन आलेला फलंदाज मंथन डाकी, अप्रतिम फलंदाज आहे मंथन डाकी देखील। मित्रांनो, हशिवरे संघाचंच काय, हशिवरे गावाबद्दल देखील सांगायचं झालं तर कोकण एज्युकेशन सोसायटी आहे आपली कोकण विभागात, आणि जेव्हा जेव्हा खो खोचे सामने प्रेम व्हायचे तेव्हा बेलोशी हायस्कूल आपलं टफवर असायचं, पण त्यांना दोनच हायस्कूल फक्त टफ द्यायचे आणि कायम तिथं पहिल्या क्रमांकावर असायचं, ते म्हणजेच हाशिवऱ्याचं हायस्कूल। म्हणजे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नसायच्या, पण आंतर महाविद्यालयीन किंवा आंतरशालेय ज्या खो खोच्या स्पर्धा व्हायच्या त्यात हाशिवरे हा संघ कायमवरती असायचा। कारण एकच होतं की त्यांची प्रॅक्टिस, खेळावर असणारं प्रेम, मग क्रिकेट असो किंवा खो खो असो। कबड्डी खेळतात की नाही माहीत नाही गावात, आहे का कबड्डीसुद्धा आहे, पण ते प्रेम आहे खेळावर आणि गाव देखील भरपूर मोठं आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या संघाला आता टप दिसताना दिसतोय। इथे मात्र यू मिस आय हिट, मंथन आला काय, मंथन गेला काय, डीजे मास्टर बॉलर ऑन द हॅट्रिक। धन्यवाद डीजे। दोन चेंडू दोन गडी गारद, प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारण्यासाठी नसतो। नऊ चेंडू 22 धावांची गरज आहे, प्रत्येक चेंडू षटकार मारण्यासाठी नसतो। मित्रांनो, जिथे षटकार चौकार संपतात तिथे सिंगल डबलने सुद्धा खेळ चालवायचा असतो। मी वारंवार उदाहरण देईन ओमसाई साराई संघाचं, कालच्या दिवसामध्ये अक्षरशः सिंगल डबलने पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली होती। षटकार चौकार मागे बसलेले आहेत माझ्या, नक्की ते स्वतःहून सांगतील। सिंगल डबलने गेम चालवला होता आणि नंतर चंदू शेळकेचं जे आक्रमण झालं त्यामुळे एका चांगल्या रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत हा संघ पोहोचला। तर सिंगल डबलने गेम चालवणं गरजेचं असतं, कारण आपण चार षटकांच्या किंवा पाच षटकांच्या सामन्यामध्ये एखाद दीड ओव्हर ते एक ओव्हर आपण निर्धावच खेळून काढतो, बॉल चेंडू निर्धाव काढून। त्यामुळे निश्चितच षटकार चौकारांपेक्षा आपण थोडंफार कुठेतरी सिंगल डबलवर भर दिली तर निश्चितच काहीतरी करू शकतो। या ठिकाणी ऑन हॅट्रिक आहे बॉलर, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली होणार का, पाहूया काय होत आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज। इथे मात्र हॅट्रिक नाही तर गोलंदाजावर आक्रमण केलंय, कोणत्याही प्रकारचा प्रेशर दबाव तणाव काहीच न ठेवता चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार। डीजे धन्यवाद डीजे। आठ चेंडू 16 धावांची गरज, पुन्हा एकदा समीकरण सेम आहे, सारखं आहे, काय होणार। पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज। ओहो, यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू, निश्चितपणे जर पाहिलं तर चेंडूला पूर्णपणे खोलात टाकला आणि त्यामुळे कुठेतरी जर पाहायचं झालं मित्रांनो तर निर्धाव चेंडूची सांगता झाली। षटकातील अखेरचा चेंडू असेल 7 चेंडू 16 धावा, आत्तापर्यंतचा संपूर्ण टुर्नामेंटमधला एक हाय व्होल्टेज सामना देखील या सामन्याला म्हणता येईल। कारण कित्येक सामने या स्पर्धेत एकतर्फी झाले, रोहा आणि यावेळी आणखी एक मोठा फटका, चेंडू गेलाय पुन्हा एकदा षटकार। डीजे धन्यवाद डीजे। रोहा आणि नवगाव संघाचा विचार केला तर यांच्यात जो सामना झाला तो थोडासा हाय व्होल्टेज वाटला होता,
पण आता मात्र सहा चेंडू दहा धावांची गरज. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर ओमसाई सराई आणि यंगस्टर रामराज हा सामना थोडा हाय व्होल्टेज वाटला होता, पण धावसंख्या झाली ती म्हणजेच किती झाली प्रेम, 46 धावसंख्या झालेली आहे. सहा चेंडू दहा धावांची गरज, सहा चेंडू दहा धावांची गरज. आणि हाशिवरे संघानं आल्या आल्या सांगितलेलं होतं की आमची बॅटिंग हा आमचा बाइंडिंग फॅक्टर आहे. पहिल्या सामन्यात बॉलिंग झाली तो विषय जाऊ द्या, बॉलिंग होतेच, पण आमची बॅटिंग हा आमचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर आम्ही कायम सामने खेळतो. जे आक्रमण पहिल्या चेंडूपासून सुरू ठेवलं ते आक्रमण अजून थांबलेलं नाही. प्रसाद असो, पिंटे असो, सूरज असो, मंथन बाद झालाय. सूरज, पिंटे आणि मंथनने तेवढी कामगिरी काही केली नाही, पण आता आलेला सचिन म्हात्रे असो, प्रत्येक चेंडूचा मनमुराद फायदा या ठिकाणी घेताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर मोहसिन, मोहसिन पाहूया कशा प्रकारे सामना करेल पहिला चेंडू मोहसिनचा. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडूला उडवलंय, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. पिंट्या, माफ करा पिंट्या नाही, प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धन्यवाद डीजे. आयसीसीनं याच ऑक्टोबर महिन्यात एक नवीन नियम काढला आणि त्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये ॲक्च्युली हा नियम मार्चमध्ये झाला होता की कॅच आऊट झाला, एकदा का फलंदाज कॅच आऊट झाला की नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल तर निश्चितच आपल्या असोसिएशनला चंदू शेळके हा नियम आलाय की नाही माहीत नाही, केला का, पण मागच्या वर्षी आदिवासी समाजाच्या असोसिएशनमध्ये हा नियम लागू केला. अलिबाग मुरुड प्रीमियर लीग जी झाली आदिवासी ठाकूर आदिवासी समाजाची, तिथे मी समालोचनाला होतो आणि त्यावेळी सांगितलं गेलं होतं की हा नियम आपल्याकडे लागू केला जातो आहे. तर निश्चितच चांगला नियम आहे हा तसं म्हणाल तर, परंतु काही जणांना न पटणारा देखील आहे. कारण आता पाहिलं तर माणगाव संघाला हा नियम पटेल, पण हाशिवरे संघ म्हणेल जर हा नियम नसता तर कदाचित हार्ड हिटर सचिन हा स्ट्राईक एंडवर असता. पण मनीष मोक्कलकडे देखील पोटेन्शियल आहे, कारण जर पाहिलं तर सराईच्याच मैदानावर सराईच्याच 50,000 स्पर्धेमध्ये आपण मनीष मोक्कलचा खेळ पाहिला होता. तर निश्चितच गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजेच मोहसिन. पाहूया पाच चेंडू दहा धावांची गरज, सामना करेल मनीष. इथे मात्र निश्चित चेंडून नो मॅन्स लँड गाठलंय, आउटफील्डचा थोडासा फायदा, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. चार चेंडू सहा धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कोणत्याही प्रकारे टॉस किंवा विकेटचा आपण विचार करत नाही आणि त्यामुळं चार चेंडू सहा धावा कठीण नाही आहे, परंतु सोपं देखील नाही आहे. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर नक्कीच सोपं नाही आहे. मनीष मोकल वारंवार वन बाउन्सची अपील करतोय, परंतु पहिल्या क्षणी पाहता क्षणी समजते की चेंडू हा खांद्याच्या हाईटनं जातोय, खांद्याच्या वरून जात नाही आहे. तीन चेंडू सहा धावांची गरज, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम असा हाय व्होल्टेज सामना. जर पाहिलं तर सामना एका चेंडूचा आहे आणि दुसऱ्या गोष्टीने बाजूने पाहिलं तर तीन चेंडूंवर सहा धावा करणं सोपं देखील नाही आहे. पाहूया काय होतंय. मनीष मोकल की मोसिन गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज, पुढचा चेंडू यावेळी मात्र हो पंच नक्कीच सांगताय चेंडू स्वैर आहे, चेंडू वाईड आहे. पंच पुरुषोत्तम भगत निश्चितच अप्रतिम पंचांची भूमिका कालपासून बजावताना दिसत आहेत. कोणत्याही प्रकारे पंचांसोबत वाद घालायचा नाहीये, चला ऑफिशियल पंच आहेत. निश्चितच मित्रांनो पंचांच्या भूमिकेसाठी प्रेम एक सांगू इच्छितो. चंदू दादा आपण गोलंदाज आहात, LBW ची अपील आपण गोलंदाज असताना करता, परंतु काही वेळेला स्क्वेअर लेग वरून पंचांवर दबाव टाकून देतो, LBW चा आउट द्या,
पण मला समजत नाही स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगला असलेल्या फिल्डरला काय दिसतं ते LBW मध्ये, आणि त्यामुळे आपण पंचांना कधीही कमी लेखू नका, कारण पंच हे नेहमीच पारदर्शी असतात आणि स्वतःच्या बाजूने अगदी पद्धतशीर निर्णय घेत असतात. पुढचा चेंडू, यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल केलाय. नक्कीच या चेंडूवर एका धावेवरच इंटरेस्ट दाखवेल तो म्हणजेच मनीष आणि सचिन. धावसंख्या झाली प्रेम 52, चेंडू किती आहेत 2, धावा पाहिजेत 4, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत समीकरण 12च आहे. 12 रन पर ओव्हर, 2 चेंडू 4 धावा, म्हणजे 2 रन्स पर बॉल. या पद्धतीने या ठिकाणी खेळतोय हा शिवरी संघ. सामना अगदी डीप नेलाय, परंतु यावेळी मला वाटतं याच चेंडूवर प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या चेंडूवर जर सामना गेला तर कायम ऍडव्हान्टेज गोलंदाजी करणाऱ्या संघाला असतं. या चेंडूवर सामना निकाली तरी लागेल, नाहीतर हशिवरे संघ या चेंडूवर काही येऊ शकतं. निश्चितच या ठिकाणी पाठीमागून प्रेडिक्शन सुरू झालेली आहेत, कोण जिंकणार कोण हरणार. मित्रांनो अगदी हाय व्होल्टेज असा सामना आहे. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर ज्यानं खतरनाक असे 2 षटकार ठोकलेत असा सचिन म्हात्रे आहे. पाहूया काय करतोय. यावेळी मात्र चेंडू उचललाय, जेल खाली, क्षेत्ररक्षक जेल होणार का? इथे मात्र जेल झालाय, आणि इथे मात्र नवीन येणारा फलंदाज डीजे थांबा, डीजे तुम्ही थांबा, नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल. आणि अशा परिस्थितीत आता कर्णधाराला निर्णय घ्यायचा आहे की कोण असणार आपला शेवटचा फलंदाज. निश्चितच मित्रांनो अशा प्रकारचे सामने ICC T20 वर्ल्ड कप 2016 फायनल सामना, गोलंदाज बेन स्टोक्स, फलंदाज कार्लस ब्रेथवेट, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा तो सामना होता, आणि 4 चेंडू 4 षटकार आले होते. आता फक्त एकच मारायचा, षटकार नाही चौकार देखील चालेल, पण मारणं गरजेचं, कनेक्शन गरजेचं. चंदू शेळके आपल्याला वेलवली खानावची नाईट टुर्नामेंट आठवत असेल, खारिकपाडा आणि कुरुलचा सामना, 1 चेंडू 5 धावांची गरज होती, आणि खारिकपाड्याच्या 9व्या नंबरच्या फलंदाजानं षटकार मारून सामना जिंकवला होता. गोलंदाज होता जयेश पाटील, आणि त्या सामन्यामध्ये तब्बल 7000 रुपयाचं बक्षीस कमावलं होतं. निश्चितच प्रज्वल डाकी या ठिकाणी आपल्याला संधी आहे. नक्कीच काय होणार या सामन्यामध्ये, 1 चेंडू 4 धावांची गरज. हाशिवरे संघाचे समर्थक या ठिकाणी उठून उभे राहिलेत. सलमान सिद्दीक आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक बाकी आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा, 1 बॉल टू गो अँड 4 रन्स टू विन. या ठिकाणी कोण जिंकणार कोण हरणार आणि कोण पुढच्या फेरीत दाखल होणार हा येणारा शेवटचा चेंडू सांगेल. कौतुक करावं तेवढं थोडं आहे मोहसिनचं, अजिबात न डगमगता न डळमळता गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एका सुस्थितीत आणून ठेवलेला आहे. या ठिकाणी आता मात्र नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रज्वल डाकी. निश्चितच कोणत्याही प्रकारची चूक न करता अगदी लीगल चेंडू टाकायचा आहे, पण लीगल चेंडू टाकताना याचं देखील भान ठेवायचं आहे की गोलंदाज जो आहे, फलंदाज जो आहे, तो फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू ना भेटावा, अन्यथा काही होऊ शकतं. या ठिकाणी कोण होणार आबाद कोण होणार बर्बाद सर्व काही या चेंडू नंतर समजून येईल. नरो दादा मी माईक खाली ठेवतोय आणि शेवटचा चेंडू पाहतोय. यावेळी मात्र काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न, झेल जरी सुटला असता तरी हे करणं यावेळी अपेक्षित नव्हतं, कारण इथे मात्र ओव्हरपिच चेंडूला नक्कीच जिथे पाहिजे तिथे मारता आलं असतं. या चेंडूवर सूर्यकुमार यादव बनण्याचा प्रयत्न झाला, पण झाला फलंदाजाचा मिसबा उलक आणि त्यामुळे हा सामना मात्र गमवावा लागला तो म्हणजेच फ्रेंड्स ग्रुप हाशिवरी संघाला. खूप खूप अभिनंदन माणगाव संघ पुढच्या फेरीत प्रवेश केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. सलमान सिद्दीक पुढच्या मॅच नंतर या, धन्यवाद. तर यानंतर सुरू होणारा सामना